आळे या ठिकाणचं आई रेणुका मातेचं जागृत देवस्थान. आळेच्या बस स्टँडवरतीच हे रेणुका मातेचं मंदिर आहे. सकाळी पहाटे 5 वाजता या ठिकाणी आरती संपन्न होते, तर सायंकाळी 8:30 दरम्यान ही आरती संपन्न होते. यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अगदी वाद्य वाजवत वाद्याच्या तालावरती आई रेणुका मातेची आरती संपन्न होत असते. नवसाला पावणारी रेणुका माता म्हणून आळेगावातील अनेक भाविक भक्त, नवे नवे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त या देवीला नवस करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं देवीच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहात केलेलं पाहायला मिळालं. आळेगावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने या आरतीच्या निमित्तानं रेणुका मातेच्या मंदिर परिसरात उपस्थित असतात. त्यासोबतच रेणुका मातेच्या मंदिराचं जीर्णोद्धरणाचं काम सध्या सुरू आहे, त्यामुळे कुणाला सरळ हाताने मदत करायची असेल तर ती देखील स्वीकारली जाईल असं मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. याच ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश पोटे यांनी. Thank you.
या ठिकाणी जाल मंदिर आहे रेणुका मातेचं, त्याचा जीर्णोद्धाराचं काम चालू झालेलं आहे. बऱ्याचशा देणगीदारांनी या ठिकाणी देणगी दिलेली आहे. ज्यांना कोणाला देणगी द्यायची असेल या नवरात्राच्या पावन पर्वामध्ये सर्वांनी या ठिकाणी मदतीचा हात द्यावा, कारण या मंदिराला सर्वांचा हात लागला पाहिजे. जी आईची इच्छा असेल त्यांच्या हातून हे देणगीचं काम या ठिकाणी नक्की होणार आहे. तर या सर्वांनी ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्यांच्या नावाने आई जगदंबेचा